मंदिरांवरील कारवाईचा फेरविचार करण्याची मागणी। राज्य सरकारने काही मंदिरे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। ही बाब चुकीची असून मंदिरे अनधिकृत ठरविण्याचे कारस्थान करू नये अशी मागणी देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की हिंदू धर्मीयांची काही देवस्थाने वर्षानुवर्षे त्या ठिकाणी स्थापित आहेत। या देवस्थानांच्या संदर्भात सरकारने काही निर्णय घेण्याचे धोरण स्वीकार आहे, परंतु या निर्णयाची प्रतिक्रिया विचारात घेणे गरजेचे आहे। तसेच चुकीच्या सदोष यादीमध्ये काही जागृत मंदिरे समाविष्ट करण्यात आली आहेत, याची दखल सरकारने घेऊन मंदिरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलावीत अशी मागणी या संघाच्या वतीने करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समितीसह इतर संघटनांचे सदस्य यावेळी उपस्थित होते। सध्या कर्नाटक सरकारने अलीकडेच एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की एक मंदिरांची यादी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या मंदिरांना अनधिकृत ठरवून ते उद्ध्वस्त करण्याची तयारीमध्ये आज सरकार आहे। आता अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आणि अनेक हिंदुत्ववादी विचारसरणींनी जेव्हा निवेदन दिली त्याच्यावरती स्थगिती आणण्यात आलेली आहे। मात्र मंगळूरमधलं जे उदाहरण आपण जर बघितलं, जे नंदनगुड्डचं जे मंदिर आहे तर ते तोडण्यात आलं, गडबडीमध्ये ते अनधिकृत ठरवून तोडण्यात आलं। मात्र वास्तविकतेमध्ये 800 वर्षापूर्वी जेव्हा ही सरकार पण नव्हती, इथले कॉर्पोरेशन्स पण नव्हते, तेव्हाचं ते मंदिर आहे आणि ते अनधिकृत ठरवून तोडण्यात आलेलं आहे। या सगळ्या हिंदूंच्या भावना या मंदिरांशी जोडल्या गेलेल्या असतात, अशा गडबडीमध्ये आणि अनधिकृत ठरवून हे सरकार करू नये अशा पद्धतीच्या गोष्टी, म्हणून आम्ही आज इथे निवेदन देण्यात आलो होतो।